नमस्कार। आपण संपूर्ण वर्षात अनेक सण व व्रते साजरे करतो। काही सण पुरुषांचे असतात तर काही स्त्रियांचे असतात, पण मुले ज्या सणात आनंदाने बेहोश होतात, उत्साहाने मजा करतात, असा सण म्हणजे श्रावण वद्य अष्टमीची गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती। मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो। श्रीकृष्णाने आपल्या पराक्रमाने आपला स्वतःचा मामा कंस याला ठार केले, काली या सर्पाची खोड जिरवली, अशा एकापेक्षा एक अद्भुत लीला श्रीकृष्णाने आपल्या बालवयात करून दाखवल्या। म्हणूनच श्रीकृष्ण मुलांचा आवडता देव बनला। अष्टमीच्या दिवशी भाविक लोक एकादशीप्रमाणे उपवास धरतात। रात्री 12 वाजता जन्म होण्याच्या वेळेस पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती घालून सुंदर आवाजात पाळणा हलवून गाणे म्हणतात। कंसाला एका ज्योतिषाने सांगितले होते की त्याच्या बहिणीचा म्हणजे देवकीचा पुत्र त्याचा नाश करेल, म्हणून त्याने देवकी व तिचे पती वसुदेव यांना तुरुंगात ठेवले होते। त्यांच्या जन्माला येणारा प्रत्येक पुत्र तो मारून टाकत असे। त्यांच्या 8व्या पुत्राचा म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला, तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता। कृष्णाचे वडील वसुदेव यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनेतून रातोरात आपल्या गोकुळात मावशीकडे पोहोचले। ती कथा चित्तथरारक आहे। कृष्णाच्या गोकुळातील बाललीला, मित्रांसह दूध दही पळवणे, अशा खोड्यांचे कौतुक वाटून गोजीरवाण्या लहान मुलाला कौतुकाने आपण बाळकृष्ण म्हणतो। अष्टमीचा दुसरा दिवस म्हणजे दहीहंडी। गोकुळ हे गवळ्यांचे गाव होते। घरोघरी गायी होत्या। त्यांचे दूध, तूप, लोणी मथुरेच्या बाजारात विकणे हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता। घरोघरी मडक्यात घालून शिंक्यावर टांगून ठेवलेले दही व लोणी मडके फोडून चोरून खाणे हा कृष्ण आणि त्यांच्या मित्रांचा आवडता उद्योग होता। श्रीकृष्णाच्या या खोड्यांची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो। रस्तोरस्ती दहीहंड्या टांगलेल्या असतात। गोविंदा आला रे आला असे म्हणत मुले घोळक्या घोळक्यांनी नाचत गात फिरतात व दहीहंड्या फोडतात। फुटलेल्या हंड्यांचे तुकडे लोक शुभ म्हणून घरी घेऊन जातात। श्रीकृष्णाची कथा इतकी अद्भुत रम्य आहे, त्याचे व्यक्तिमत्व इतके अलौकिक आहे की त्याने हजारो वर्ष भारतवासियांनाही भरून टाकले आहे। अनेक परदेशी लोकही कृष्णभक्त आहेत। श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण अनेक आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। श्रीकृष्णाने प्रजेला छळणाऱ्या कंसाचा नाश केला, कालियाची खोड जिरवली, शिशुपाल, जरासंग, नरकासूर इत्यादी दैत्यांचाही नाश केला। एकापेक्षा एक पराक्रम केलेच, पण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीता सांगून माणुसकीचा संदेश दिला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।